तर अमित शाह आणि नरेंद्र मोदी हे तेलुगू देशम, चंद्राबाबू नायडूंचा पक्ष आणि जनता दल युनायटेड हा नितीश कुमारचा पक्ष हे फोडून त्याचा चिरफळा केल्याशिवाय राहणार नाही. भारतीय जनता पक्षाची परंपरा आहे, ज्याचे खावे मीठ त्याची मारावी नीट. बरं का, चंद्राबाबू नायडूंनी जर त्यांचा उमेदवार उभा केला लोकसभेसाठी अध्यक्षपदासाठी, तर आम्ही चर्चा करू इंडिया आघाडीमध्ये आणि चंद्राबाबू नायडू यांच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ. हे पहा, आधी आम्हाला दिल्लीत जाऊ द्या, लोकसभा सदस्यांचा शपथविधी व्हायचा आहे तो होईल, लोकसभेचं अध्यक्षपद एनडीएच्या घटक पक्षाने मागितलेलं आहे, चंद्राबाबू नायडूंचं मी नाव ऐकतोय. ते जर त्यांना लोकसभेचं अध्यक्षपद जर राष्ट्रीय लोकशाही आघाडीतल्या घटक पक्षाने मिळालं नाही, तर अमित शाह आणि नरेंद्र मोदी हे तेलुगू देशम, चंद्राबाबू नायडूंचा पक्ष आणि जनता दल युनायटेड हा नितीश कुमारचा पक्ष हे फोडून त्याचा चिरफळा केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून लोकसभेचं अध्यक्षपद हे अत्यंत महत्त्वाचं असतं. जसं महाराष्ट्राच्या विधानसभेत राहुल नार्वेकर हे जे भारतीय जनता पक्षांचे पॉलिटिकल एजंट होते त्या पदावर, त्यांच्यामुळे शिवसेना घटनाबाह्य पद्धतीनं फुटल्याचं जाहीर करण्यात आलं. विधिमंडळात पक्ष फुटू शकतो, विधिमंडळात जरी पक्ष फुटला तरी ज्या पद्धतीचा निकाल दिलेला आहे नार्वेकरांनी अत्यंत बनावट पद्धतीनं, म्हणजे सुप्रीम कोर्टानं शिंदे गटाचा व्हीप हा बेकायदेशीर असल्याचं सांगितलं, शिंद्यांची निवड बेकायदेशीर असल्याचं सांगितलं, ह्या सगळ्या गोष्टी, राज्यपालांची संपूर्ण कार्यवाही बेकायदेशीर असल्याचं सांगितलं, तरीही राहुल नार्वेकर यांनी अत्यंत घटनाबाह्य पद्धतीनं निकाल दिला. तसाच निकाल उद्या लोकसभेत भाजपचा जर अध्यक्ष असेल तर दिला जाऊ शकतो. भारतीय जनता पक्षाची परंपरा आहे, ज्याचे खावे मीठ त्याची मारावी नीट. बरं का, ही भाजपची परंपरा. त्यामुळे आज ज्यांच्या टेकूवर हे पक्ष सरकार उभं आहे, राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं, मोदीचं नाही, मोदींचं नाही, तर हे सगळ्यात आधी लोकसभा अध्यक्ष झाल्यावर चंद्राबाबू आणि जनता दल युनायटेड, चिराग पासवान यांचे पक्ष फोडतो. आणि नक्कीच आम्ही लोकसभेत आमची ताकद दाखवू ना. चंद्राबाबू नायडूंनी जर त्यांचा उमेदवार उभा केला लोकसभेसाठी अध्यक्षपदासाठी, तर आम्ही चर्चा करू इंडिया आघाडीमध्ये आणि चंद्राबाबू नायडू यांच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ. पारदर्शक चेहरा पाहिजे, गरजेचं आहे. या देशाच्या जनतेनं नरेंद्र मोदी यांना झिडकारलाय, नाकारलाय, भारतीय जनता पक्षाचा पराभव केलाय, त्यांच्या झुंडशाहीचा, हुकुमशाहीचा, संविधान विरोधी कृतीचा पराभव केलाय. त्याच्यामुळे लोकसभा अध्यक्षपद हे त्या पद्धतीनेच निवड होणं गरजेचं आहे, पारदर्शक पद्धतीनं. आणि उपाध्यक्षपद हे आता कायद्यानं, घटनेनं विरोधी पक्षाला मिळायला हवं. पाहू पाहू आता नरेंद्र मोदींचा काय तामझाम राहिलाय मला सांगा. टेकूवर बसले, टेकू कधी कोसळू शकतो. राहुल गांधी यांनी सांगितलंय आम्ही कोणत्याही क्षणी सरकार पाडू शकतो. पाहू आता आरएसएस काय करते, आमचं लक्ष आहे. मोहन भागवत यांनी योगींची भेट घेतली, मात्र मोदींना दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे भारतीय जनता पक्षाच्या संसदीय बैठकीत मोदी यांची नेतेपदी निवड झालेली नाही. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीमध्ये मोदी यांची नेतेपदी निवड झाली अशी माझी माहिती आहे.
जर भारतीय जनता पक्षाच्या संसदीय दलाच्या बैठकीत नेतेपदाचा प्रश्न आला असता तर वेगळा निर्णय घेतला असता. म्हणून राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांची बैठक बोलवून भाजपसह त्या बैठकीमध्ये मोदींना नेता म्हणून निवडण्यात आलं. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. नरेंद्र मोदी प्रधानमंत्री म्हणून काही दिवसाचे पाहुणे आहेत. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय. धन्यवाद.